आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. अस्तित्वात नसलेल्या सभागृहाच्या अंतर्गत सुविधांसाठी सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर 3.5 कोटी रुपये खर्च राखीव ठेवले आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी याला स्थगितीसाठी प्रयत्न न करता घरफळा वाढ कमी करण्यासाठी संयुक्त करामध्ये कपात करण्याच्या ठरावाला स्थगिती आणली. यातून डॉक्टर रसाळ यांनी सत्तारूढ गटाच्या मनमानी कारभाराला खतपाणीच घातलं. मात्र नगरपालिकेच्या होणाऱ्या 3.5 कोटी रुपयांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल शाहू आघाडीचे नगरसेवक उदयसिंग पाटील यांनी उपस्थित केला आहे.